भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत कलह, उपमुख्यमंत्री नाराज आहे तर महाराष्ट्रातील हा सत्ता बदल कोणालाच रुतलेला नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल. भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत कलह, उपमुख्यमंत्री नाराज आहे तर जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर यावेळी जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये सुद्धा शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रचंड असंतोष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नाराज आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते मात्र ते झाले नाहीत, तर महाराष्ट्रातील हा सत्ता बदल कोणालाच रुचलेला नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य अद्यापही सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्ट तारीखवर तारीख देत असल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टाने सलग बसून याचा तातडीने निर्णय दिला पाहिजे, विलंबाने निर्णय देणे हा चुकीचा भाग आहे. राज्य सुरू झालंय, सुप्रीम कोर्ट का निकाल देत नाही याचं आश्चर्य वाटतंय. सतत बसून तातडीने निर्णय दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली तर अनेक शिवसैनिक हे शिंदे गटात जात असल्याने यावर जयंत पाटील यांनी शिवसेनेची बाजू धरली. कार्यकर्ते हे प्रवेश करत नाही तर पुढारी हे शिंदे गटात जात आहेत, त्यांना प्रलोभन दाखवलं जात आहे. तसेच परभणीतील शिवसैनिक ढासळला नाही, शिवसैनिक जागेवरच आहेत, परभणीतील शिवसैनिक स्थिर आहेत, शिवसैनिक आगामी निवडणुकीत भाजप शिंदेला जागा दाखवतील असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय. ते पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या जनतेने व्यक्त केलं आणि महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केलेला. महाराष्ट्रामध्ये कुठं ओला दुष्काळ आहे? सरकार फक्त 40 आमदारांच्या साठी चाललेलं आहे. भाजपचे 106 आमदार देखील वेटीला धरले जात आहेत, त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. आज उपमुख्यमंत्री देखील नाराज आहेत, कारण ते मुख्यमंत्री होणार होते पण ते झाले नाही. हा सगळा प्रकार जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रुचलेला नाही आहे, तरी देखील ओढले जात आहेत. आणि आज या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले. महाराष्ट्राला हा जो सत्ता बदल आहे तो रुचलेला नाही. पालकमंत्री सुद्धा अजून नियुक्त करण्यात आलेले नाही. लोकांनी जायचं कोणाकडे? असं परभणी मुस्तफा अन्सारी.